जवळजवळ एवढंसं किंवा याच्यामध्ये एक महिना गेला, त्याच्या उलट्या काही थांबतच नव्हत्या. मग MRI केल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये गाठ आहे असं कळालं, आणि त्यानंतर मग तिथून पुढे कळालं की ऑपरेशन करावं लागेल. मग आम्हाला प्रवीण सरांचा नंबर मिळाला, मग त्यांच्याकडे आलो चेकअपसाठी. मग त्यांनी सांगितलं की इमिजिएट आपल्याला ऑपरेशन करावंच लागेल. ऑपरेशन म्हटलं त्यावेळेस एवढी इतकं घाबरलो सगळेजण की काही सुचतच नव्हतं. एकतर त्याचे पप्पा पण नव्हते, पण त्याचे काका जे होते त्यांनी एवढा सपोर्ट केला की म्हणजे आज त्यांच्या वडिलांची जागा म्हटलं तरी चालेल, की सगळा सपोर्ट त्यांनी एवढा केला की मी त्याची कल्पनाच करू शकत नाही. की इतकं घाबरलेलं होतं की त्यावेळेस सपोर्टला सगळेजण होते बरोबर, तरी पण एक मनामध्ये खूप मोठी भीती होती की त्याचं ऑपरेशन कसं होईल, काय. ऑपरेशनला 4-5 तास लागेल असं सांगितलं होतं सरांनी. मग तेवढ्या वेळामध्ये जेवढा आम्हाला देवाचा धावा करता येईल तेवढा आम्ही केलं, आणि सरांनी सुद्धा व्यवस्थित प्रयत्न करून त्याचं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुली केलं. म्हणजे इतकी भीती, घाबरले होतो त्यावेळेस. ज्यावेळेस तो ऑपरेशन करून समोर आला त्यावेळेसची भीती तर एवढी होती की तो आम्हाला ओळखतो की नाही, तो पुढे कसा, म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुली झालं की नाही ह्याची भीती मनामध्ये होती. पण त्याला बघितल्यानंतर ज्यावेळेस तो पहिल्यांदा बोलला त्यावेळेस सगळी भीती निघून गेली की नाही बाबा, ऑपरेशन ज्यावेळेस सरांनी सांगितलंच होतं अगोदर की ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे, व्यवस्थित झालंय. पण ज्यावेळेस त्याला समोर बघितलं आणि त्याने सगळ्यांना ओळखलं आम्हाला, त्यावेळेस आम्हाला कळालं की बाबा नाही, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. डॉक्टरांनी खूप चांगलं ऑपरेशन केलं.